उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आगामी बीएमसी निवडणूक जिंकण्याचा निर्धार फडणवीसांनी जाहीर केला. मुंबई पालिकेवर भाजप शिवसेनेचाच महापौर बसेल, मात्र ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल असंही ते म्हणाले. मुंबईकरांच्या समस्यांचा आरोपी कोण याचा खटला मुंबईकरांच्या न्यायालयात लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव धुळीला मिळवल्याचा घणाघात फडणवीसांनी केला. मागच्याही काळामध्ये ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महानगरपालिकेत आपण मारली, त्यावेळेस महापौर बनवू शकलो असतो अशी जी आपली पूर्ण तयारी झाली होती, पण आपल्या मित्रपक्षाकरता आपण निर्णय घेतला, दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. पण आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल. पण कुठली शिवसेना? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिंदेजींच्या नेतृत्वातली खरी शिवसेना, ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही या निवडणुकीमध्ये आपला भगवा महानगरपालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. होय, मी सांगतो काय वाटतं ते झालं तरी मुंबई दिल्ली समोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हिताकरता मुख्यमंत्र्यांना आणि मला जितके वेळा दिल्लीला जावं लागेल तितके वेळा जाऊन तिथली मान्यता आम्ही आणू, तिथली मंजुरी आम्ही आणू. आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये क्षेत्रीय अस्मितेला एक वेगळं महत्व आहे. क्षेत्रीय अस्मिता आहे, आम्ही मराठी आहोत, हा महाराष्ट्र आहे, मराठी आमची भाषा आहे, ती समृद्ध भाषा आहे, त्या भाषेनं जगाला साहित्य दिलंय. आजही मराठी रंगभूमी ही जगातली सर्वोत्तम रंगभूमी आहे. आजही मराठीमध्ये जी अभिव्यक्ती आहे ती जगातली उत्तम अभिव्यक्ती आहे, त्याचा अभिमान हा असलाच पाहिजे. आणि मला तर विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये राहणारा जो अमराठी देखील आहे त्यालाही या मराठी अभिव्यक्तीचा अभिमानच आहे. आता मुंबईमधल्या मराठी माणसाला विस्थापित केलं जाणार. मराठी माणसाला कोणी विस्थापित केलं? आज मला सांगा, तुमचं राज्य इतके वर्ष या मुंबईवर होतं, माझ्या गिरगाव सारख्या भागातलं मराठी माणूस हा कुठे गेला माहित नाही. मीरा भाईंदरच्या पलीकडे वसई विरारला चालला गेला. कोणामुळे गेला? तुमच्यामुळे गेला. तुमच्याकडे हजारो कोटी रुपये महानगरपालिकेत असताना साधा त्याचा घराचा प्रश्न तुम्ही सोडवू शकले नाही. पण त्याच गिरगावमध्ये ज्यावेळेस मेट्रोमुळे माझा मराठी माणूस विस्थापित होत होता, मी निर्णय केला याच ठिकाणी त्याचं बांधकाम करू, त्याला बाहेर पाठवणार नाही. नवीन डिझाईन तयार केलं आणि त्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं. भारतीय जनता पार्टी एक टीम आहे. मगाशी माझा उल्लेख झाला, मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं, माझं शरीर अमजद खान सारखं आहे, मला अमिताभ बच्चन म्हणतात. पण हे विचारू शकतो कितने आदमी थे. पैसठ में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया. आजचं महाभारत वेगळं आहे. देवेंद्र रूपी कृष्णाने एकनाथ रूपी कर्णाला त्या ठिकाणी युद्धातून बाजूला काढलंय आणि त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कृष्णही आमच्या बरोबर आहे, कर्णही आमच्या बरोबर आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणी थांबवू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातले मंत्री मागच्या काही दिवसापूर्वी सुस्पष्ट बोलले, जाहीररित्या बोलले की मुंबई त्यांना स्वतंत्र पाहिजे, विदर्भ स्वतंत्र पाहिजे आणि उर्वरित महाराष्ट्र स्वतंत्र पाहिजे. या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे वारंवार दिसतंय, कारण त्यांना मुंबईच का पाहिजे?
बाकी का नहीं पाहिजे। मग मुंबईहून अहमदाबादलाच बुलेट ट्रेन का, मुंबई नागपूरला का नाही, मुंबईहून दिल्लीला का नाही? पण यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची, मराठी माणसापासून तोडण्याचं यांचं स्वप्न भारतीय जनता पार्टीचं खूप दिवसाचं आहे।